पाणी प्रदूषणाला नगरपालिका जबाबदार असल्याचा खुलासा प्रदूषण अधिकारी कुकडे यांनी केला आहे. पाहूयात ही बातमी. नदीच्या पाण्यात सांडपाणी सोडणे हा गुन्हा असून तो गुन्हा महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून समजला जाणाऱ्या वेण्णालेक परिसरातील वेण्णा नदीमध्ये वेण्णालेकच्या खाली राहणाऱ्या हॉटेल्स आणि काही खाजगी बंगले धारकांनी सांडपाणी सोडले असल्याचा गंभीर गुन्हा या ठिकाणी केला असल्याची बाब समोर आली आहे. वेण्णालेकमधून सोडले जाणारे बॅकवॉटरचे पाणी हे वेण्णा नदीच्या उगम तलावातून थेट नदी त्या नदीच्या अवतीभोवती लिंगमाळा हाऊसिंग सोसायटी हॉटेल, हिरकणी हॉटेल, शीतल दीपक बाग, अश्विनी गार्डन, गार्डन कमलबाग तसेच काही प्रायव्हेट बंगले, हॉटेल सुमनराज असे अनेक बांधकामे विस्थापित आहेत. नेमके कोणी या नदीत पाणी सोडले याची तपासणी नगरपालिकेच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. अन्यथा नदी पाणी दूषित होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांडपाण्याचं कोणतेही नियोजन न केल्यामुळे त्या ठिकाणी थेट नदीतून पाणी सोडले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वेण्णा हो गई मेली असा प्रकार त्या ठिकाणी समोर आला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वेण्णा नदीचे उगमस्थान असून या तलावातून वेण्णा नदीमध्ये पाणी सोडले जाते. वेण्णा नदीच्या उगमस्थान अवतीभोवती लिंगमाळा परिसरात दोन्ही बाजूने तुतर्फा मोठाले अनधिकृत बांधकाम तसेच काही अनधिकृत बंगले व काही हॉटेल्स त्या ठिकाणी विस्थापित आहेत. या हॉटेल अनधिकृत बंगले तसेच काही कॉलनी यामधून सांडपाणी नदीत सोडले गेल्याने स्वच्छ सुंदर महाबळेश्वर या नगरीतून वेण्णा नदी दूषित होऊ लागली आहे. या दूषित पाण्यामुळे वेण्णा नदी परिसर हा धोकादायक होऊ लागला आहे. या संदर्भात महाबळेश्वर नगरपालिकेचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. एकंदरीत वेण्णालेक परिसरामध्ये राहणारे बांधकाम प्रायव्हेट बंगले, हॉटेल या परिसरात सांडपाण्याची व्यवस्था कोणी कोणी केली आहे याचा सर्वे नगरपालिकेने अद्यापही अजून केलेला नाही. मात्र महानगरपालिकेने जेव्हा सर्वे केला नंतर सांडपाणी नेमके कोणाचे या नदीमध्ये जात आहेत याचा पडदा फारश होईल. एकंदरीत या परिसरातील नागरिकांनी व हॉटेल मालकांनी व प्रायव्हेट बंगलेवाल्यांनी आपापल्या सांडपाण्याची व्यवस्था नेमकी केली आहे का याची चौकशी होणे आता गरजेचे झाले आहे. चौकशीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोणामुळे वेण्णा झाली मैली असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित होऊ लागला आहे. स्वच्छ सुंदर महाबळेश्वर नगरीतून काचेसारखे स्वच्छ असणारे पाणी सोडलेल्या गेलेल्या अस्वच्छ घाण पाण्यामुळे सध्या काळे दिसू लागले आहे. दूषित झालेल्या पाण्याला नदीच्या पाण्याला नेमके जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. वेण्णा नदीत कोणी सोडले पाणी, सोडले जाणारे सांडपाणी याची चौकशी लवकरात लवकर होऊन नदीचे प्रदूषण रोखण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. नमस्कार, आम्ही डांगे बोलतोय. आम्ही इथून गेल्या तीन पिढीपासून इथं राहतोय. आम्ही इथं लिंगमाळ या ठिकाणी वेण्णालेकच्या खाली, तर इथे वेण्णालेकचं पाणी पहार म्हणजे लिंगमाळापर्यंत वापरण्यात येत आहे. पण आता काय गेले 6 महिने वर्ष झालं, सकाळ संध्याकाळ इथं सांडपाणी सोडण्यात येत आहे. वारंवार तक्रार देऊन नगरपालिका काय याची काय दखल घेत नाही. त्याची आमची विनंती आहे की लहान लहान मुलं आमचे राहतात, आम्ही पाणी वापरतो, आमचे भांडी आम्ही जेवणाची भांडी वगैरे इथं धुतो आम्ही. आणि लहान लहान मुलं आमची राहतात, लहान लहान मुलं आजारी वगैरे काय झाले तर याची कोण दखल घेणार. आम्हाला जबाबदारीची का जबाबदारी असते आमची, लहान लहान मुलं आहेत. पण आता काय आम्हाला आमची एवढी विनंती आहे नगरपालिकेला की नगरपालिकेने याच्यावरती तुरंत काहीतरी कारवाई करावी. काय की लहान लहान मुले आहेत, गेल्या लिंगमाळ्यापर्यंत अजून कुठं पुढं लोक अजून पाणी वापरतात, काय वापरतात, स्वयंपाकाची भांडी दुनिया वगैरे काय असतं, काय पाणी पिण्यासाठी बी खाली लोक वापरतात पाणी. त्याची नगरपालिकेनं तुरंत त्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. पूजा भोसले, VM मराठी न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत करत आहे. आपण आता महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये आहे. नदीमध्ये सांडपाणी सोडणे हा मोठा गुन्हा असं मानलं जातं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथील वेण्णालेक नदीच्या पात्रात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सांडपाणी सोडण्यात आलेलं आहे. वेण्णालेक लेकच्या खाली असलेल्या वेण्णा नदी परिसरात तिथे राहणारे हॉटेल्स व बंगलो यांनी सांडपाणी सोडण्याचा गुन्हा केल्याचं समोर आलेले आहे. वेण्णा नदीकाठी जे काही रेस्टॉरंट आहेत, महाबळेश्वर येथील वेण्णा नदीकाठी जे काही रेस्टॉरंट आहेत, त्या रेस्टॉरंटवर जे त्यांचं सांडपाणी आहे ते सांडपाणी पूर्णपणे त्यांनी ट्रीटमेंट करून डिस्पोजल करावं म्हणून याआधी नगरपालिकेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि संबंधित जे काही रेस्टॉरंट आहेत त्यांना पण आपण पत्र दिलेलं आहे.
हे सर्वस्वी नगरपालिकेच्या हद्दीत असल्यामुळं, नगरपालिकेचा विषय असल्यामुळं त्यांनी ते त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. ती जबाबदारी नेमकी कोणाची आहे, तुमच्या मंडळाची आहे का नगरपालिका? नगरपालिकेच्या हद्दीत आहेत, त्यामुळं नगरपालिकेनं त्यांना व्यवस्थित ड्रेनेज सिस्टीम वगैरे हे करून व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून त्यांचं पाणी नदीमध्ये जाणार नाही. सीओ असं म्हणतायत की आमची जबाबदारी नाही, प्रदूषण विभागाची आहे, याच्यावर कारवाई प्रदूषण विभागानं करावी. त्यांचा हद्दीतला विषय आहे आणि ऑलरेडी आपण केलेली आहे कारवाई. मोठे काही रेस्टॉरंट आहेत त्यांना आपण नोटीस वगैरे दिलेली आहे, नगरपालिकेला नोटीस दिलेली आहे, आणि नगरपालिकेला काही नाही आपण त्या संदर्भात कळवलेलं आहे.